यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेन अलर्ट देण्यात आला. यानुसार कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढील 3 दिवसात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सातारा आणि पुण्यालाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापुरातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय. या पूरस्थितीतून महाराष्ट्र सावरत नाही तोच पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. तर कोरोनानंतर त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आलाय. ज्यांनी भारतामध्ये GST लागू केलं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आता घरातूनच मोर्चा उघडला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना GST न भरण्याचं आवाहन केलंय. रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा, सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या, मग सरकारला तुमच्याकडे यावंच लागेल, असं ते म्हणाले. GST का 50% हिस्सा व्यापारी को नहीं मिलना चाहिए, इस विस्तार के विकास के लिए मिलना चाहिए. आपकी समझ में कम समझे हो, और इसीलिए मैंने तो बोल दिया कि आप घोषित करो कि हम GST नहीं भरेंगे जब तक हमारी सुनवाई नहीं होगी, यहाँ का विकास के लिए प्रबंध नहीं होगी. अपने आप सरकार बुलाएगी आप लोगों को.